थोड़ी महंगी हुई के शराब ये, थोड़ी थोड़ी पिया करो के थोड़ी थोड़ी पिया करो के थोड़ी थोड़ी पिया करो के थोड़ी थोड़ी निकाय होते आप ले खिच पावी लगती सॉरी काज बीच लागल सांभळ गया साहेब ओ साहेब नमस्कार साहेब नमस्कार साहेब हा तुम्ही इकडे कुठे बारला ड्युटी आहे का तुमची हा कोण मोठा माणूस येणार आहे का अरे अहो असं काय करताय इथं बार होता ना अरे बार मागे हा बरोबर आहे बरोबर आहे काय मी ना पहिला बार मधून पोलीस स्टेशनला यायचो आता पोलीस स्टेशन मधून बारला जातो बघा तुम्ही पोलीस आहात ना नाही पायलट काय सांगताय चालून दाखव लटपट लटपट तुझ चालन ग मोठ्या नकऱ्याच चालन ग मंजूळ महिन्याच काय कुठं लेट आहेत बरोबर तर पाय पडतायत तुमचे अरे विमानाचा पायलट आहे विमान मग तुम्ही काय विमान खिशात घेऊन फिरता का इथं काय करताय तुम्ही तिकडे वरती जा ना विमानामध्ये लोकांना कळलं ना की पायलट नाही तर त्यांचे पायलट लटकापतील खायला काही येडी लोक आहेत तिकीट काढून विमानात बसतात हे आपलं पेट्रोल घातलं नाही अगदा का आपलं विमान सकाळपासून उडतच असते ये खाली ये खाली कुठे चाललास ते सांग नाही तुमच्याकडे आलो होतो पोलीस स्टेशनला पोलीस स्टेशनला तू काका काका नाही आला मी एकटा झालो काना खाली विनोद काढेल ना तुझ्या कशाला आलास ते सांग मला कंप्लेंट द्यायची हे बघा साहेब मला प्रोटेक्शन पाहिजे प्रोटेक्शन तुम्ही घेतली आहे का ते तसलं काय नाही इकडे या मी सांगतो तुम्हाला नीट ऐका पोल ए बॅलन्स प्रॉब्लेम क्या बात है क्या बघा क्या बात पोल काना खाली पो काढेन अरे असं कोणालाही प्रोटेक्शन देता येत नाही तू जा रे बाबा हे बघा ओ साहेब माझ्या जीवाला धोका आहे अरे बेवड्याच्या जीवाला कसला आहे धोका शेटिंग करू नका सांगतो तो तुम्हाला काय शेटिंग करू नका तुम्ही अरे शेटिंग नाही रे इन्सल्ट आता तर एकदम 100% आहे तुम्ही प्यालेले तुम्ही माझं ऐका ना मला प्रोटेक्शन द्या ना अहो तुम्हाला सांगतो मला ना रोज धमकीचे फोन येतात अरे तुझ्या बेवड्याला कसले येणार धमकीचे फोन किती हलतोस हो आपण किती पण प्यालो ना तर अजिबात हालत नाही आपण अरे इथे येताना किती वेळा हल्लाच दिसते तुझ्या अवतारावरून पडलो धड पडलो तरी मोडला नाही पाठीचा काढा कवी काय म्हणतो शब्दाकडे लक्ष पडलो धड पडलो तरी मोडला नाही पाठीचा काढा पाठीवर थाप मारून फक्त पी म्हणा पण कोण देत कोण तुम्हाला धमकीचे फोन ते टेलिफोन एक्सचेंज वाले टेलिफोन एक्सचेंज वाले मग काय स्टॉक एक्सचेंज वाले का टेलिफोन आला कुठून तिकडून आला मग ते द्या ना मला अरे हो बाबा टेलिफोन एक्सचेंज वाले काय म्हणतात हा ते टेलिफोन एक्सचेंज वाले म्हणतात 10 तारीख के अंदर बिल नाही भरा तो काट देंगे काट देंगे माता त्यांचे काय बापाचा माल आहे का काट देंगे असं कस काट देंगे ना विचारतो
का तुझे घे म्हणतो तो मला बघा मला खूप जागायचे मला खूप 10 रुपयाचे मला मारायचे नाही साहेब अरे बिल भरलं नाही म्हणून कनेक्शन काट देंगे म्हणताय अरे काय तुझी अवस्था रे म्हणून म्हणते अरे सोड दारू सोड हो मी रोजच सोडतो अर्ज किया है वा दादा एक शेर है काल बसलो होतो ना चणे जास्त खास इथं लक्ष देऊ नका तुम्ही का बघा शेर बघा पीते है शराब हम पीते है शराब हम उसने छोड़ दी अपनी कसम देकर कवी काय म्हणतो शब्दांकडे लक्ष द्या कुठे तो कवी तुझे आहे तर कवीच्या मीच आहे साक्षात मी पीते है शराब हम उसने छोड़ दी अपनी कसम देकर हा देकर रे याचा काही संबंध महफिल में गए थे हम यारों ने पिला दी उसकी कसम देकर कशी सोडणार मी सोडणार कशी सांगा ना तुम्हाला सांगतो घरी गेलो ना की बायको माझ्या पाया पडती पाया पडून मला म्हणती राया सोडा सोडा राया ही दारू आता सोडा सोडा राया ही दारू अरे बायको बरोबर बोलते रे खरंच ही दारू सोड मला एक सांग वाचले किती अरे रात्रीचा एक वाचलाय अरे बापरे मग आता मला प्रवचनाला जायचं टाइम टू टाइम पोहोचवला अरे रात्रीच्या एक वाजता तुझ्या बापान ठेवले प्रवचन अहो प्रवचन ना ऐकलं तर पोटात अन्नाचं कण जात नाही माझ्या अरे कसलं प्रवचन हे बघा दारूचे वाईट फायदे आणि पैशाचे विकास नाही विकास नाही चौथा असं प्रवचन येते ते प्रवचनाला तुम्ही जाता हा हा कोण देत प्रवचन कोण म्हणून काय विचारत अहो मोठे परमपूज्य जगत माता भामाबाई मारकुटे माझी अर्धांगिनी अर्धांग एक मिनिट तुम्हाला नीट सांगायला लागेल हे माझं पूर्ण काय हे काय पूर्ण बॉडी फुल बॉडी फुल बॉडी आहे का नाही हे अर्ध काढलं काय हा बॉडी मराठीत काय बावळ्यात दिसतय तस नाही हे अर्ध मराठीत काय अर्धांग हे बघा असं होत ना अर्धांग अर्धांग बरोबर बरोबर ती माझी बायको आहे ती मला प्रवचन देती घरी गेल्यावर खूप वेळ आमचं असं प्रवचन चालत नंतर ती मला जेवायला देती मुर्द्या खा मुर्द्या लय प्रेम करते माझ्या नंतर असे कपडे हांतरून देती मला म्हणती घे आणि नम्रपणे सांगती भावड्या घराबाहेर चालत हो बरोबर हेच म्हणती ती अरे बोलणारच ना अरे या दारूमुळे संसाराची राख रांगोळी झाली आहे मुलांकडे लक्ष नाही बायकोकडे लक्ष नाही अरे नेहमी दारू पिऊन घरी येतोस आणि बाथरूमचं दार समजून फ्रीजचं दार उघडतो तो फ्रीज होता शायला तरीच मी विचार करतोय बाथरूम मध्ये एसी कधी लाव हे तुम्हाला कसं माहिती मला कसं माहिती कारण हे पोलीस स्टेशन नाहीये मग हे तुमचं घर आहे आणि मी आहे तुमची अर्धांगिनी मार कुठे बाबा कर प्रवचन सुरू कर ऐकतो मी प्रवचन